नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय टीव्ही 9 मराठी न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत। सुरुवातीला राजकीय टॉप 9 आपण बातम्या बघणार आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। राजकोट आणि सिंधुदुर्ग किल्ला परिसरात 3400 अतिरिक्त पोलीस तैनात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कोकण दौऱ्यानिमित्त सिंधुदुर्ग परिसरात मोठी बॅनरबाजी। बलसागर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत अशा आशयाचे बॅनर। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणला पोलीस छावणीचं स्वरूप। 500 पोलीस अधिकाऱ्यांसह 4000 पोलीस कर्मचारी मालवणमध्ये तैनात। मिझोराम विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात। मिझो नॅशनल फ्रंट, झोराम पीपल्स मुव्हमेंट आणि काँग्रेसमध्ये लढत। मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कमल फुललं। तेलंगणात काँग्रेसची सत्ता तर 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची जोरदार मुसंडी। लोकसभा निवडणुकीच्या अगोदर 3 राज्यांची कमलाला साथ। आजच्या 3 राज्यातील विजयी हॅट्रिकनं 2024 विजयाची गॅरंटी असं म्हणत मोदींकडून 2024 आपण पुन्हा विजयी होणार असल्याचा विश्वास व्यक्त। और कुछ लोग तो कह रहे हैं कि आज की इस हैट्रिक ने 24 की हैट्रिक की गारंटी दे दी है। मोदींना शिवी देणं म्हणजेच ओबीसींना शिवी देण्यासारखं। दिल्लीतील भाषणातून भाजपा अध्यक्ष जेपी नड्डांची टीका। भाजप वातावरणाचा फायदा घेऊन लोकसभेसोबतच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लावू शकतात, तयारीत रहा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। लोकसभा निवडणुकीत माझा ताशा जोरात वाजणार, माझ्या ताशामुळे काहींच्या कांठळ्या बसतील। आगामी लोकसभा निवडणुकीवरून राज ठाकरेंचा विरोधकांना इशारा। 4-5 राज्यांच्या आजच निवडणुका झालेल्या आहेत, निकाल आपल्यापर्यंत आलेले आहेत। पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणूक होतील, या 2 ताशांपेक्षा जास्ती ताशा माझा वाजणार आहे। काही जणांना माझ्या ताशाचा कांठळ्या बसतील, काही जणांना माझ्या ताशाच्या काठ्या बसतील, कल्पना नाही। परंतु जे काही बोलायचं ते पुढल्या वर्षी